नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीत, घरभाड्यांच्या बाबतीत एक नवीन बातमी समोर आलेली आहे. काय आहे बातमी, चला पाहूयात. केंद्राप्रमाणे राज्यातही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन जवळपास 2.5 पटीने वाढणार आहे. ही वाढ देत असतानाच कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असणाऱ्या घरभाडे भत्त्यात 6 ते 2% कपात करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. या निर्णयावर मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या मोठ्या शहरातील कर्मचाऱ्यांचा 24% तर ग्रामीण भागात 8% घरभाडे भत्ता देण्यात येणार आहे. 6व्या वेतन आयोगात शहरी भागात अ, ब, क आणि ग्रामीण भागात अवर्गीकृत अशी वर्गवारी करून सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता दिला जात होता. 7व्या वेतन आयोगात XYZ असे वर्गीकरण करून घरभाडे भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. आधीच्या आयोगाप्रमाणे 30, 20, 10% भत्ता मिळत होता, त्याऐवजी आता 24, 16 व 8 असा घरभाडे भत्त्याचे दर ठरविण्यात आले आहेत. महागाई भत्त्याचा दर ज्यावेळी 25% वर जाईल त्यावेळी घरभाडे भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना 30 जानेवारीला काढण्यात आली. त्यापाठोपाठ घरभाडे भत्त्यासंदर्भात सुधारित आदेश वित्त विभागाने काढले. यामुळे 1 फेब्रुवारी महिन्यापासून 7व्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. वेतन आयोगामुळे एकूण वेतनात भरघोष वाढ मिळणार असली तरी घरभाडे भत्त्यात कपात करण्यात आल्याने वाहतूक भत्ता जुन्याच दराने मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. 6 ते 2% कपात. मुंबई, ठाणे, पुण्यात 5,400 रुपये घरभाडे भत्ता. शहरांच्या वर्गवारीत मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, खर्डकी, देवरोड यांचा समावेश एक्स वर्गवारीत करण्यात आला आहे. या ठिकाणी नव्या दरानुसार किमान 5,400 रुपये घरभाडे भत्ता लागू राहील. वसई विरार, भिवंडी, अमरावती, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नांदेड वगळा माळेगाव शहरांचा समावेश वाय वर्गवारीत करण्यात आला असून या ठिकाणी 3,600 रुपये तर अन्य शहरे व गावात 1,800 रुपये घरभाडे भत्ता देण्यात येणार आहे. घरभाड्यांच्या संदर्भातली नुकतीच हाती आलेली बातमी मित्र आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. इथून पुढे सुद्धा नवनवीन बातम्यांसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी, 7व्या वेतन आयोगाच्या नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाईक बटनाला दाबा. म्हणताना आपण जर आमच्या व्हिडिओला लाईक केलात, आम्हाला कौतुकाची थाप दिला तर नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.